आज राखी पौर्णिमा आहे. राखी पौर्णिमा हे नातं, रक्षाबंधन हे नातं अतूट असतं. गेल्या 15 वर्षांपासून रक्षाबंधन साजरं करत असल्याचं भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी सांगितलंय. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी प्रसाद लाड यांना राखी बांधली, तसंच लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक महिलांनी घेतल्याचं देखील त्यांनी सांगितलं. गेल्या 15 वर्षापासून आपण रक्षाबंधनाचा सण साजरा करतो असं प्रसाद लाड म्हणाले. तर चित्रा वाघ यांनी त्यांचं औक्षण केलं, त्यांना राखी बांधली, शिवाय लाडकी बहीण योजने संदर्भात देखील त्या बोलल्या. माझी दरवर्षीची सुरुवात मला वाटतं आता 15 ते 18 वर्ष झाली असतील. आपण सातत्याने येत आहे. प्रत्येक वेळी माझी ताई माझ्या घरी येत होती, पण आज तिचं नवीन घर झालं तर मी तिला म्हटलं येईन तर रक्षाबंधनालाच येईन. आणि आज तिच्या नवीन घरात तिला नवीन शुभेच्छा देण्यासाठी आणि रक्षाबंधनासाठी आलो. अतिशय आनंद वाटला की माझ्या भाच्याने एवढं सुंदर घर घेतलं. दोघांचा संघर्ष एवढा मोठा होता, त्या संघर्षातून खऱ्या अर्थाने आज अतिशय आनंद, म्हणजे माझ्या डोळ्यात अश्रू आले एवढा आनंद. मला मनापासूनचा आनंद आहे. गेले 17-18 वर्ष दरवर्षी न चुकता माझा दादा माझ्या घरी येतो. हे राजकारणाच्या पलीकडचं आणि सगळ्याच्या पलीकडचं नातं आहे. माझ्या सुखामध्ये सुखावणारा, माझ्या दुःखामध्ये दुःखी होणारा, फक्त दुःखी नाही तर माझ्यासोबत तेवढ्याच ताकदीने उभा राहणारा माझा दादा आज माझ्या घरी आलाय. तुम्ही बघा, पहिली राखी माझीच आहे आणि मी अजून माझ्या भावाला ओवाळलं नाहीये. नेहमीचा हा शिरस्ता आहे की प्रसाद दादाला राखी बांधून आणि माझ्याकडनं ओवाळून घेऊन त्याच्याही दिवसाची सुरुवात होते आणि माझ्याही दिवसाची सुरुवात होते.